खेळेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोय क्रांतीच्या नव्या भागात. कामकाजासाठी सकाळीच घर सोडतात आणि रात्री परत घरी येतात. त्यांना आपल्या पाल्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसतो. पाल्यांच्या वर्तणुकीकडे त्यांचं अजिबात लक्ष नसतं आणि इथेच त्यांची मोठी चूक होते. मुलांकडे दुर्लक्ष झाल्याने मुलं कशी कळत नकळत गुन्हेगारी मार्गाकडे वळतात हाच विषय आमच्या क्राईम केसचा. पण त्याआधी मित्रांनो, आमच्या अभिनूर एंटरटेनमेंट चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइबचं बटन दाबायला विसरू नका. महाराष्ट्र पोलिसांची शान आहे आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे. उत्तर मुंबईत वारंवार चोरीचे वाढते गुन्हे पाहता सर्व पोलीस ठाण्यांना दक्षतेचे संकेत देण्यात आले होते. उत्तर मुंबईत वारंवार वाहने चोरी करून अक्षरशः धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा दहिसर पोलिसांनी पर्दाफाश केला. दहिसर पोलिसांच्या या मोठ्या कारवाईनंतर अंधेरी पासून ते मीरा रोड आणि मीरा रोड पासून ते ठाण्यापर्यंत सुमारे 2 दशलक्ष गुन्हे उघडकीस आले. ही वाहने चोरी करणारे कोणी शातीर चोर नव्हते, तर ती होती 2 अल्पवयीन मुलं. आणि या 2 अल्पवयीन मुलांचा वापर करणारे हे देखील 2 बापिया नव्हते, तर ती होती 20-22 मुलं. उत्तर मुंबईतील पोलीस ठाण्याप्रमाणे दहिसर पोलीसही या वाहन चोरांच्या मागावर होते. गुरुवारी 2 इसम हे रिक्षा घेऊन पोलिसांची नजर चुकून ती रिक्षा पळून घेऊन जात होते. पण पोलिसांच्या नजरेतून कोणी सुटू शकत नाही. पोलीस निरीक्षक चंद्रकांत घाडगे यांच्या पथकाने त्या रिक्षाचा 2 किलोमीटर पाठलाग केला आणि त्या रिक्षाला गाठलं. त्या रिक्षा चालकाकडे रिक्षाचा परवाना आणि कागदपत्रेही नव्हती. त्या रिक्षा चालकाला आणि रिक्षामध्ये बसलेल्या मुलाला दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि चौकशीतून पुढे आला धक्कादायक प्रकार. ही 2 अल्पवयीन मुलं होती. ती मालवणी परिसरात राहणारी होती. चौकशीतून त्यांनी वापरलेली रिक्षा ही चोरीची आहे हे समोर आलं. तसंच या 2 अल्पवयीन मुलांनी चोरलेल्या 7 रिक्षा, 14 दुचाकी आणि 20 स्पोर्ट्स सायकल पोलिसांनी ताब्यात घेतली. ही 2 अल्पवयीन मुलं केवळ मौजमजेसाठी वाहनांची चोरी करत होती. आणि ही जे 4 मुलं होती, अस्लम शेख वय 19, उमेश राठोड वय 22, ईशान चौधरी वय 20 आणि सोहेल शाह वय 19, ही 14 मुलं त्या 2 अल्पवयीन मुलांकडून हे 14 कमी किमतीत वाहने खरेदी करून ती वाहनं जास्त किमतीत बाहेर त्यांची विक्री करत असत हे चौकशीतून उघड झालं. दहिसर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल आम्ही त्यांना सलाम करतो. जय हिंद. आमच्या अभिनूर एंटरटेनमेंट चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका.